नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजना ही बेघर आणि गोरगरीब अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून दररोज ज्येष्ठ नागरिकांना जेवणाचा डबा घरपोच मिळणार आहे. पाहुयात याबाबतचा विशेष वृत्तांत. शिवसेनेचे तरुण तडफदार आणि अभ्यासू नगरसेवक देवेंद्र कोठे एक नियोजनबद्ध संघटन कौशल्य अंगी असलेलं युवा नेतृत्व सोलापुरातील धुरंधर ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या राजकीय मुशीत तयार झालेले देवेंद्र कोठे यांची जडणघडण मोठ्या संघर्षमय परिस्थितीत झाली. वडील राजेश कोठे यांचं अकाली निधन झाल्यामुळं पितृछत्र हरपलं. मात्र आजोबा विष्णुपंत उर्फ तात्या कोठे आणि काका महेश कोठे यांच्या निपुण मार्गदर्शनाखाली देवेंद्र कोठे यांनी राजकारणात प्रवेश केला. मुळातच वाचनाचा प्रगाढ छंद असल्यानं त्यांनी अनेक महापुरुषांचे ग्रंथ मराठी साहित्यातील गाजलेली पुस्तकं वाचून काढली. त्यामुळं त्यांची बुद्धी प्रगल्भ बनली. ते प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करून निर्णय घेऊ लागले. एक हसर निगर्वी आणि विनम्र स्वभावाचा युवा नेता म्हणून ते तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनाच आपलेसे झाले. अल्पावधीतच ते लोकप्रिय बनले, युवा पिढीच्या गळ्यातील ताईत बनले. ते जेव्हा प्रभाग क्रमांक 7 मधून नगरसेवक म्हणून प्रचंड मताधिक्यानं निवडून आले तेव्हा त्यांनी प्रथम प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवलं. निधी उपलब्ध होत नसताना अडचणीच्या काळात आपल्या प्रभागासाठी निधी खेचून आणला आणि पक्के रस्ते, ड्रेनेज, वृक्षारोपण तसंच वृक्षलागवड, शासनाच्या सर्व योजनांची प्रभागात अंमलबजावणी, LED दिवे, मुबलक पाणीपुरवठा आदी मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या. सध्याही अनेक कामं प्रगतीपथावर आहेत. प्रभागातील रहिवाशांच्या नेमक्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्याला नगरसेवक देवेंद्र कोठे हे प्राधान्य देतात. देवेंद्र कोठे यांचा स्वभाव विनम्र असला तरी त्यांचं वक्तृत्व कणखर आहे. ते एखाद्या ज्वलंत विषयावर भाषण करण्यासाठी उभे राहतात तेव्हा त्यांच्या वाणीतून धगधगते तेजस्वी विचार बाहेर पडतात. ते ज्या विषयावर बोलतात त्या विषयाचा सखोल अभ्यास त्यांनी आधीच केलेला असतो. या ओजस्वी विचारानं प्रेरित होऊन हजारो युवा कार्यकर्ते नगरसेवक देवेंद्र कोठे यांचे फॅन बनले आहेत. स्वर्गीय राजेशण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाची अतिशय लहान वयात स्थापना करून त्यांनी या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास प्रारंभ केला. आज या मंडळाचं वटवृक्षात रूपांतर झालंय. सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांनी आपला आदर्शवत असा ठसा या मंडळाच्या माध्यमातून उमटवला. रविवारी देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवेंद्र कोठे यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपल्या असंख्य कामांचा व्याप सांभाळून त्यांनी एक महत्त्वाचं पाऊल आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून टाकलं. स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान संचलित स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या नावानं गोर गरीब आणि बेघर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आत्मतृप्ती योजना त्यांनी सुरू केली. ही महत्त्वाकांक्षी योजना होय. या योजनेच्या माध्यमातून दररोज ज्येष्ठ नागरिकांना जेवणाचा डबा घरपोच करण्यात येणार असून या योजनेचा शुभारंभही मोठ्या थाटात करण्यात आला. विविध मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना मायेची चादर देऊन त्यांचा आदरातिथ्यही करण्यात आला. अन्नदान हे श्रेष्ठ दान मानून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेला सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे. शहरातील अनेक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गहू, तांदूळ, तेल आदी धान्य दान करून नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या या मोठ्या सामाजिक कार्याला हातभार लावलाय.
यावेळी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी सर्वांना धन्यवाद दिले. त्यांची वाटचाल भविष्यातही अशीच प्रगती पथावर चालणार असून वेगवेगळे महत्त्वाकांक्षी टप्पे ते पार करणार आहेत. त्यांच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभकामना.